मौदा तालुका के गांव कस्बे में डेंगू मरीजों की संख्या को देखते हुए मौदा स्वास्थ्य विभाग पूरी तरह सतर्क होने की जानकारी मौदा तालुका आरोग्य अधिकारी रुपेश नाहनवरे ने दी है। तालुका के धानला चिरवा तारसा खाद के आरोग्य केंद्र कर्मचारियों और आशा वर्कर्स सभी को घर घर जाकर नागरिकों में डेंगू प्रतिबंधात्मक उपाय योजना के बारे में जन जागृति कर रहे हैं। कूलर में या किसी जगह पानी न भरने दे, मच्छरदानी का प्रयोग करें, बुखार शरीर दर्द ऐसे लक्षण देखते ही अपने डॉक्टर को दिखाएं, अपने घर के आसपास का परिसर स्वच्छ रखें। इस प्रकार की सतर्कता नागरिकों ने बरतने का आह्वान आरोग्य अधिकारी रुपेश नाहनवरे ने किया है। या वर्षी पावसाळा जरा उशिरा आल्यामुळे लोकांनी घरोघरी कूलर जास्ती काळापर्यंत ठेवले, त्यामुळे डेंगूचे लार्वे त्या कूलरच्या साफ पाण्यामध्ये वाढले। तसंच इन्फेक्टेड झालेल्या लार्वांमुळे डेंगू सगळीकडे हळूहळू पसरत आहे। सध्या मौदा तालुक्यामध्ये एकूण 20 रुग्ण डेंगूचे आढळलेले आहेत, त्यापैकी सर्वच रुग्ण ठीक झालेले आहेत। सध्या तरी अजूनही डेंगूचा प्रकोप तालुक्यामध्ये सुरूच आहे। माझी अशी नागरिकांना विनंती राहील की त्यांनी आपल्या घरामधले ज्या ठिकाणी साफ पाण्याचे डबके असतील किंवा फ्रीजमधले असलेले खालचे ते कंटेनर आहेत किंवा आपल्या काय म्हणतात त्याला की आपले जे टँक असतात कूलरचे टँक असतात त्या ठिकाणी जी लार्वी वाढलेली आहेत ती कंटेनर लगेचच मोकळे करावे किंवा त्याच्यामध्ये टेमीफॉस किंवा ॲबॉट नावाची औषधी टाकावी जेणेकरून तो लार्वा तिथेच नष्ट होईल। तसेच साथरोगाच्या अनुषंगाने आम्ही सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आशा वर्कर आणि हेल्थ वर्करांना सूचना दिल्या आहेत की त्यांनी घरोघरी जाऊन कीटकजन्य सर्वे करावा आणि जिथे हाऊस इंडेक्स आणि डासांची घनता जास्त आढळून येत आहे त्या ठिकाणी कीटकजन्य प्रतिबंधात्मक कारवाई करावी। बीसीएन न्यूज के लिए मौता से संजय केडी की रिपोर्ट।